बाजारातनं दूध घेतो ते साधारण 45-48 रुपयांनी घेतो, तर त्यात आपण 6 रुपये वाढवून मूळ उत्पादकाला जो दूध उत्पादन करतोय त्याला द्यायला काय हरकत आहे. पटांच्या माध्यमातून अनेकदा शेतकऱ्यांचे जे काही म्हणणं आहे तुम्ही मांडलेलं आहे, आज प्रत्यक्षात तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिला या ठिकाणी आहेत, काय प्रतिक्रिया? महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं, कारण या देशामध्ये शेतकरी बांधवांच्या मागण्यांचा विचार होणं ही महत्त्वाची गोष्ट. गेली 8 वर्ष शेतकरी बांधवांच्या बाजूने काम करताना बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. आज हे आमरण उपोषण आपल्या बांधवांचं जे चालू आहे त्यांची मागणी काय आहे, तर 28 रुपये दुधाला भाव आहे, तो 34 रुपये व्हावा एवढी साधी. आणि आपण बाजारातनं दूध घेतो ते साधारण 45-48 रुपयांनी घेतो, तर त्यात आपण 6 रुपये वाढवून मूळ उत्पादकाला जो दूध उत्पादन करतो आहे त्याला द्यायला काय हरकत आहे. आणि माझा पाठिंबा तह हयात शेतकरी वर्गाला आहे, त्यांच्या मागण्यांना आहे. ज्या त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या या समंजस भूमिकेतून सर्वांनी या विषयाकडे पाहायला पाहिजे, कारण शेतकरी बांधव हे परग्रहावरून किंवा कुठून तरी वेगळ्या ठिकाणाहून आलेले नाही आहेत, ते याच देशाचे आहेत, आपलेच बांधव आहेत. यासाठी हा नैमित्तिक पाठिंबा हा माझा वैयक्तिक पाठिंबा आहे आणि शेतकरी बांधवांना वैयक्तिक पाठिंबा जीवनभर देण्याची माझी भूमिका आहे.